नमस्कार, मी वृषाली कदम परब. जय महाराष्ट्रच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक अशी असामी आहे ज्यांना गरिबांचा सेठ म्हणून ओळखलं जातं. आपण अगदी बरोबर ओळखलंय. आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकप्रिय नेते भरत गोगावलेजी आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. तुमच्या घरी सुद्धा जनता दरबार भरतो, तर जनता दरबाराची परंपरा नेमकी काय आहे? गेली अनेक वर्ष मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि काम करत असताना तळागाळातले लोक हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. कारण नेत्यांकडं कोण येत असतं, ज्यांच्या अडीअडचणी असतात, ज्यांना काय आवश्यकता असते, अशी लोक येत असतात. आमचा स्वभाव गुण आहे, मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे ग्रामीण भागातून तयार होऊन आलेला आणि मला कल्पना आहे की लांबून लांबून लोक सकाळी एस टी पकडून आमच्याकडे येत असतात आणि ते येत असताना त्यांचं काही छोटे मोठे काम असतात, काही थोडीफार मदत हवी असते आणि ती पुरवण्याचं काम गेल्या अनेक वर्ष आम्ही करतो आहे. आणि म्हणून करता मला सामान्यतला नेता समजलं जातं, गरिबांचा नेता आणि गरिबांचा सेट म्हणून संबोधलं जातं. मी कुठल्याही गरीब माणसाला परत पाठवत नाही आहे, भले काही का असेना की त्याला जास्त मोठी गरज आहे, पण त्याला थोडीफार का मदत होऊन त्याला मी त्याची पाठवून करत असतो की जेणेकरून तोही समाधानी होऊन जातो आणि आम्हालाही समाधान वाटतं की आम्ही काही कोणाला तरी थोडीफार मदत केली आणि आम्हाला दिवसभर समाधान वाटतं की गोरगरिबाचा आशीर्वाद घेऊन चाललो आहे आम्ही. खरं तर महाड विधानसभा यामध्ये आपण हॅट्रिक केलेली आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये आपण अशी अनेक कामं केलेली आहेत, मात्र लक्षवेधी किंवा तुमच्या आजही स्मरणात आहेत अशी एक कामं तुम्ही सांगू शकाल? दोन तीन कामं अशी आहेत की आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पूर्वी धावीर महाराजांना सलामी दिली जायची पोलिसांची मानवंदना. मी मुख्यमंत्र्यांना सांगून छबिनाचा कार्यक्रम मांडला होतो दरवर्षी. मग मी विनंती केली आणि वीरेश्वर महाराजांना पण सलामी सुरू केली. गेले 2 वर्षापासून आम्ही वीरेश्वर महाराजांना सलामी देतोय. महाराष्ट्रामध्ये कुठे बाबासाहेबांना सलामी दिली जाते मला नाही माहिती, परंतु चौदार तळ्याला जो 20 मार्चला झालेला सत्याग्रह बाबासाहेबांनी, तो दिवस समोर ठेवून आम्ही गेली 2 वर्ष बाबासाहेबांना पण सलामी देण्याचं काम पोलिसांच्या मार्फत करतो आहे. ही दोन कामं अत्यंत महत्त्वाची माझ्या स्मरणात राहतील की ह्या सलामी चालू कोणी केल्या, त्यावेळेला कदाचित कार्यकर्ते पदाधिकारी सांगतील की भरत शेट्टीने केली. कोकण आणि मुंबईचं केंद्रस्थान किंवा मध्यबिंदू म्हणून महाडकडे बघितलं जातं. इथे मुंबई गोवा मार्गावर होणारे अपघात असो, हा एक महत्त्वाचा विषय आहे, किंवा इकडच्या शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमधला आरोग्याचा विषय आहे. या आरोग्यासंदर्भात आपल्याकडे काय विजन आहे आणि अपघात रोखण्यासाठी म्हणून कुठले प्रयत्न येत्या काळामध्ये आपल्याकडून केले जातील? अपघात रोखण्यासाठी आता जो 4 पदरी हवे सुरू होतो आहे आपला झालेलाच आहे समजा, त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात अपघात कमी झालेत. पूर्वी 2 लेन होत्या, मोठ्या प्रमाणात अपघात होत होते, पण गेल्या 2 वर्षापासून तुम्ही जर तपासलेत तर फार कमी अपघात आहेत. तरी पण रोड अपघात हे होतच राहतात. आम्ही 2 ट्रामा केअर सेंटर 100 खाटांचं हॉस्पिटल मंजूर झालं, त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे, ते आता कामाला निवडणूक झाल्यानंतर सुरुवात करतो आहे. दुसरं एक सुपर स्पेशालिटी 200 खाटांचं हॉस्पिटल, तेही 4 किलोमीटरच्या अंतरावरती केंबुर्लीच्या डोंगरावरती, ते एक आम्ही अद्ययावत हॉस्पिटल सुरू करतो आहे. मग त्यामध्ये अपघात झालेले असू द्या, डिलेवरीच्या केस असू द्या, अदरवाईज इतर कुठलेही आजार असू द्या, त्याला मुंबई ठाणे पुणे पनवेल ह्या ठिकाणी न्यायला लावू नये अशा प्रकारचं नियोजन आम्ही इथे करतो आहे आणि ते आम्ही थोड्या दिवसात त्या हॉस्पिटलचं काम चालू करू. संपूर्ण महाड तालुक्याला नद्यांचा पूर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 2021 महापुरानंतर आपण नद्या असो, खाड्या असो किंवा उपनद्या असो, याच्यामध्ये गाळ उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू केला होता. ते काम आता कुठपर्यंत आले आणि नद्यांमध्ये येणारा हा जो महापूर आहे याला रोखण्यासाठी म्हणून काय अशा उपाययोजना येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत?
की गेल्या अनेक वर्षापासून महाड असेल, पोलादपूर असेल, आजूबाजूचा परिसर असेल, इथे पूर परिस्थिती निर्माण व्हायची, व्यापाऱ्यांचं उद्योगपतींचं मोठं नुकसान व्हायचं. 2021 तर आमची अर्धी इंडस्ट्रील बुडाली होती आणि महाड शहर तर पूर्ण पहिल्या मळ्यापर्यंत पाणी गेलं होतं. मी जिथं राहतो ढालकाठी खरवली एरियात कधीच पाणी आलं नव्हतं. त्याही ठिकाणी आमच्या अंगापर्यंत पाणी आलं, त्या गावातले सगळं पाणी शिरलं. राजेवाडी मोहल्ला आमचा बुडाला, कोंडे होते, आजूबाजूचे गावं. आणि मग आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून 31 कोटी रुपये मंजूर करून मी संपूर्ण नद्यांचे, खाड्यांचे, उपनद्यांचे गाळ काढून घेतलं. जे ढो सगळे भरले होते त्यांना खाली खोलीकरण केलं आणि गेल्या 2 वर्ष पूर येत नाही. नाहीतर आमचे महाडचे व्यापारी त्यांनी आम्हाला हात जोडले होते की आम्ही आता महाड सोडून कुठेतरी वेगळं. त्याचं कारण बोललं, दरवर्षी आम्ही किती नुकसान सहन करणार आणि गेल्या 2 वर्षापासून पूर येत नाही. अजूनही 20 कोटी रुपये साहेबांकडून आम्ही मंजूर करून घेतले होते. आचारसंहिता लागली, परंतु ते झाल्यानंतर मी परत जो का आणखीन थोडेसे 2 जोटे राहिलेले आहेत, थोडा अजून गाळ आहे, तोही आम्ही पूर्ण करतो. म्हणजे भविष्यामध्ये कित्येक वर्ष पूर येणार नाही याची दक्षता आम्ही घेतो. ते एक माझ्या आयुष्यातलं मोठं आणि चांगलं काम. महाड असो, माणगाव असो, औद्योगिक क्षेत्र इथे आहे, मात्र बेरोजगार सुशिक्षित तरुण आणि तरुणींची संख्या सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये रोजगार निर्मितीसाठी म्हणून नेमक्या काय उपाययोजना तुमच्या नजरेत आहेत जे तुम्ही करू शकता आणि आतापर्यंत काय या संदर्भात आपण पावलं? माणला घेणे अनेक वर्षापूर्वीची इंडस्ट्रील आहे, जुनी इंडस्ट्रील आहे. पूर्वी मुलं मुली एवढं मोठं शिक्षण घेत नव्हती, BSc, MSc, डिग्री, डिप्लोमा, ITI फार कमी प्रमाणात. आम्हाला त्यावेळेला पूर्वी या मुलांना शोधायला लागायचं, या डिग्री डिप्लोमा घेतलेले. आता त्यांना आम्हाला कंपन्या शोधाव्या लागत आहेत. मुलांची मुलींची संख्या वाढलेली आहे, उद्योग वाढले नाही आहेत, आणि म्हणून करता जे उद्योग बंद पडलेले आहेत ते आता आम्ही ताब्यात घेऊन त्याच्यामध्ये नवीन उद्योग आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये खटाव मिलच्या इथं एक मोठी इंडस्ट्रीयल बिर्ला कंपनीची येऊ घातलेली आहे 110 एकरमध्ये. आणि अशाच काही कंपन्या ज्या जुन्या बंद पडलेल्या आहेत त्या ताब्यात घेऊन नवीन इंडस्ट्रीला आणून ह्या मुलामुलींना आम्हाला नोकऱ्या देता येतील असं माझं विजन आहे. आपली ओळख करून देताना आपण शिवभक्त म्हणून आपली ओळख करून देता. किल्ले रायगडावरचा कुठलाही कार्यक्रम असो आपण कायम सक्रिय असता आणि अग्रभागी असता. आपलं एक स्वप्न आहे शिवसृष्टी निर्माण करण्याचं किल्ले रायगडाच्या पायथ्याशी, त्या संदर्भात काय सांगाल? आम्ही गेले अनेक वर्ष रायगडावरती शिवपुण्यतिथी असेल, शिवराज्याभिषेक सोहळा असेल, पाचाडला जिजाऊ माँसाहेबांची पुण्यतिथी असेल, हे 3 कार्यक्रम मी महाराष्ट्रामध्ये कुठेही जरी असलो तरी आम्ही शक्यतो चुकवलेले नाहीत आत्तापर्यंत. आणि माझ्या प्रत्येक निवडणुकीला मी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती रायगडावरती गेल्याशिवाय जगदीश्वराजवळ श्रीफळ ठेवतो, शिवाजी महाराजांच्या समाधीचं नतमस्तक दर्शन घेतो आणि मग माझ्या प्रचाराला सुरुवात करतो. हे माझी गेल्या अनेक वर्ष म्हणजे गेली ह्या 3 टर्म तर माझी ही परंपरा आहे. यावेळेला तर असा योग आला, 71 वर्षांनी श्रावणाचा पहिला सोमवार आला. म्हणजे श्रावणामध्ये सोमवार येतात पण तो पहिल्याच दिवशी पहिला सोमवार कधी 71 वर्षांनी आला असं म्हणत आहे. आणि मला पण योग आला, आम्ही जाऊन जगदीश्वराचं दर्शन घेतलं, शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आमच्या प्रचाराला सुरुवात केली. मग ते करत असताना किल्ल्याची डागडुजीचं काम चालू आहे रायगड प्राधिकरणातून, परंतु शिवसृष्टी व्हावी हे एक आमच्या सगळ्यांचं स्वप्न होतं. आणि जेव्हाला 350 वा राज्याभिषेक सोहळा करायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किल्ल्यावर आले त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की या रायगडच्या पायथ्याला आपली जागा आहे शासनाची 85 एकर, तर त्याच्यावरती एक चांगली शिवसृष्टी करावी. साहेबांनी लगेच तिथं डिक्लेअर करून टाकलं आणि 50 कोटी रुपयाची मान्यता तिथं देऊन पण टाकली, त्याला मान्यता मिळाली. जवळजवळ 250 ते 300 कोटीची ही शिवसृष्टी आम्हाला करायची आहे. त्याचा पहिला टप्पाचं काम आम्ही इलेक्शन झाल्यानंतर आम्ही सुरू करू. आणि एक चांगली शिवसृष्टी की लोकं आल्यानंतर रायगडचं दर्शन घेतल्यानंतर ते शिवसृष्टीमध्येच यायला पाहिजेत, जिजा माँसाहेबांचं दर्शन घेऊन, अशा प्रकारचं नियोजन आहे शासनाने. महिला,
तरुण तरुणींसाठी वृद्धांसाठी वेगवेगळ्या योजना शासन घेऊन आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं याचा किती फायदा होईल? भरपूर. एकतर मुख्यमंत्री आल्यानंतर, सरकार आल्यानंतर पहिली योजना आणली असेल तर महिलांसाठी एसटीमध्ये अर्ध तिकीट. एसटीमध्ये अर्ध तिकीट केल्यामुळे जी एसटी आमची थोडी खालवली होती ती वरती आली. लोक म्हणतात भरत शेठ आल्यानंतर लाल परी जी आहे तिला चांगले दिवस झाले लागले. अजून टाईम येतील, आणू आम्ही ते. आमचं स्वप्न आहे की ज्या गाड्या जुन्या झालेल्या आहेत त्या आम्ही नवीन करतो आहे. 5150 गाड्या इलेक्ट्रिकवरती घेतो आहे, त्यानंतर 2500 गाड्या आम्ही डिझेलवरती घेतो आहे लँडलाईनच्या, 1300 गाड्या आम्ही पिंक कलरच्या घेतो आहे. तर असं मोठ्या प्रमाणात आमची खरेदी आहे की जेणेकरून या ग्रामीण भागामध्ये, डोंगर भागामध्ये ह्या गाड्या व्यवस्थित चालाव्यात ही आमची संकल्पना आहे आणि ती आम्ही पूर्ण करू. निवडणुका आल्या की युती असो किंवा महायुती असो, मुस्लिम आणि दलित हा जो विषय आहे ह्याला घेऊन राजकारण सतत फिरत राहतं. तुम्हाला वाटतं का की ह्याचा किती परिणाम होतो किंवा ह्या गोष्टीने किती टार्गेट केलं जातं? विरोधक त्यांचं काम करत असतात, त्यांना विकासाचे मुद्दे नाहीत. मग असे एक सांगायचं राहून गेलं, एसटीमध्ये अर्ध तिकीट, लेक लाडली लखपती की जन्माला आल्यावर 5000, पहिलीला गेल्यावर 6000, पाचवीला गेल्यावर 7000, 11वीला गेल्यावर 8000 आणि 17 वर्षातून 18 वर्षात पदार्पण केल्यावर डायरेक्ट 75000. 101000 माझ्या लेक लाडली लखपती. त्याच मुलींना चांगलं उच्च शिक्षण मोफत, 8 लाखाच्या आतमधल्या उत्पन्नदारांना आम्ही मोफत शिक्षण. गरीबाच्या मुलींनी कधी डॉक्टर, वकील, इंजिनियर व्हावं? त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना ही तर फेमस झालेलं आपल्याला माहिती आहे आणि परवा डिक्लेअर पण केलं. सरकार पुन्हा आल्यानंतर लगेच 1500 रुपयावरून 2100 रुपये ह्या महिलांना, एका घरामध्ये दोन, जर मुलगी 21 वर्षाच्या वरती असली तिला पण आणि आईला पण. त्यानंतर 4 वर्ष गेले आम्ही रॅशन फुकट देतो आहे, पुढची 4 वर्ष आम्ही रॅशन फुकट देणार आहे. त्यानंतर की ज्या महिला आहेत त्यांना गॅस सिलेंडर आम्ही 3 देतो आहे, की ज्या अन्नपूर्णा योजनेतून, की जेणेकरून गरीबाला वर्षाला 6 सिलेंडर लागत आहेत त्यातले 3 आम्ही देणार, 3च त्यांना घ्यावे लागणार. त्यानंतर आरोग्याविषयी, जर महिला असेल पुरुष असेल, मोठं आजारपण आलं, काही गरिबांना मुंबईला जर ॲम्ब्युलन्स न्यायची झाली तर पैसे नसतात. मी एकमेव आमदार आहे महाराष्ट्रामध्ये 108चा वापर माझ्या एवढा कोण करत नसेल. फुकट ॲम्ब्युलन्स असते, आम्ही पाठवतो. त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी, जे आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांनी 2.5-2.5 वर्षामध्ये 350 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून दिलेत, त्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही बऱ्याचशा गरीब लोकांना हा लाभ मिळवून दिला. त्यानंतर मोठी जर सर्जरी असेल तर 5 लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुलेमधून देतो. मग ते अगदी टाटा, बिर्ला, अंबानी, तुम्ही, आम्ही सगळे 12.5 कोटी जनतेमध्ये कोणालाही हा लाभ घेता येतो. अशा अनेक योजना शासनाच्या ज्या लाभाच्या आहेत, विकास कामं तर आम्ही टोटल केलेली आहेत, एकही गाव असा शिल्लक नाही आहे की तिथं विकास काम नाही. आपण विजयाची हॅट्रिक केलेली आहे आणि यावेळी विजयाचा चौकार मारण्याच्या दिशेनं आपण आपला प्रवास सुरू झालेला आहे. या निवडणुकीकडे कसं बघता? आमची पूर्ण तयारी झालेली, कारण गेल्या 3 वेळेला आम्ही ही निवडणूक लढलो आणि जिंकलो, त्यामुळे आम्हाला एक कल्पना आहे निवडणूक कशी लढावी, काय करावी. कार्यकर्ते माझ्या पूर्वी 2019च्या निवडणुकीमध्ये जे अग्रेसिव्ह होते त्याचप्रमाणे ह्याही वेळेला अग्रेसिव्ह झालेले आहेत पूर्ण ताकदीनिशी. आणि मला खात्री आहे की ही जनता, हे कार्यकर्ते मला फसवणार नाही आहेत, आम्ही त्यांना कधी फसवत नाही आहे, आम्ही काम करतो. निवडणुका आल्या की युती असो किंवा महायुती असो, मुस्लिम आणि दलित विरोधी असा प्रचार केला जातो, याकडे आपण कसं बघता? विरोधकांकडं काही भांडवल नसलं का, मग ते आमच्या मुस्लिम बांधव दलित बांधवांना हाताशी धरून काही खोड्या तयार करत असतात. परंतु मला पूर्ण खात्री आहे, आत्ता जर मुस्लिम बांधवांच्या संदर्भात बोललात तर माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये कुठेही मुस्लिम हिंदू असे कधी भानगडे नाही आहेत, आम्ही गुण्यागोविंदाने राहतो. आत्ता मी 1 महिन्यापूर्वी माझ्या जवळजवळ बरेचशा मुस्लिम बांधवांना
आम्ही अजमेरला घेऊन गेलो होतो. अजमेरचं दर्शन, त्या लोकांना तिथं समाधान, आणि त्यानंतर त्यांचे कब्रस्तानांची वॉल कंपाऊंड, त्यांचे काय आतले कामं असतील, ही सगळी म्हणजे मुस्लिम बांधव असतील, महिला असतील, मुली असतील, कोणी आमच्याबद्दल चुकीचं काय बोलू शकत नाही आहेत की आम्ही कोणाची भानगडी लावतो आहे, त्यातून आम्हाला मतं मिळवायची आहेत, असं काही नाही आहे. म्हणून पूर्ण मुस्लिम समाज यावेळेला माझ्या पूर्ण पाठीशी आहे हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. दलित बांधवांच्या संदर्भात जर आपण सांगायला गेलं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो अभिमानाने, बाबासाहेब आंबेडकरांचं सलामी देण्याचं काम हे मी केलेलं आहे. हे आमदारांनी आत्तापर्यंत कोणी केलं मला नाही माहिती, पण 14 तळ्याला 20 मार्चच्या कार्यक्रमाला मी देतो. प्रत्येक बौद्धवाडीमध्ये बौद्धविहार ही माझी संकल्पना आहे. आत्तापर्यंत 15 कोटी रुपयाचा निधी आणून मी जवळजवळ 60 बौद्धविहारांची कामं सुरू केलेली आहेत. त्यानंतर 14 तळ्याचं सुशोभीकरण 7 कोटी रुपये, 3 कोटी शाहू महाराजांचं सभागृह, आणि नंतर आता आम्ही क्रांतीस्तंभ आहे महाडमध्ये, त्या क्रांतीस्तंभाचं पूर्ण सुशोभीकरणाचं आम्ही ठरवलेलं आहे की त्याचं व्यवस्थित सुशोभीकरण करून जे 20 मार्चला लोक 14 तळ्यावर येतात तीच क्रांतीस्तंभावर जातात. त्यानंतर महाडमध्ये जर आपण पाहिलं तर आमच्या वीरेश्वर महाराजांचं सुशोभीकरण, त्याला जवळजवळ 4 कोटी रुपये दिले आहेत. मुस्लिम समाजाचं हापूस तलाव आहे, त्याला 4 कोटी रुपये दिले आहेत. त्या तलावाचं पूर्ण सुशोभीकरण आणि एक कम्युनिटीचा हॉल दिला आहे. अशी अनेक कामं महाड शहरामध्ये या सगळ्या मोहल्ला वस्ती दलित वस्ती सगळ्या ह्या दलित सुधार योजनेतून आणि अल्पसंख्याकातून ह्या दोन्ही समाजाला समान न्याय देण्याचं काम हे आत्तापर्यंत आपण केलेलं आहे, तेव्हा मला पूर्ण खात्री आहे हा समाज पूर्ण माझ्या पाठीशी आहे. आणि तुम्ही चौकशी करा की भरत शेठ कसं या लोकांशी संबंध आहे, काय आहे, हे आल्यानंतर घरी कशी ट्रीटमेंट असते, एक एक माणूस चहा पाणी नाश्ता घेतल्याशिवाय मुस्लिम असो, दलित असो, आदिवासी असो, परत जात नाही. तुमच्या किचनपर्यंत पोहोचतात लोक? विचारा त्या लोकांना, त्याचं कारण आहे. शेवटी काय कोण नेणार आहे, वरती जाताना कोण काय नेतं का, माणूस की बाबा आमदार कोण होऊन गेले, भरत शेठ. काही आमदारांच्या घरातला हुंबरटा पण ओलांडता येत नाही, परंतु भरत शेठच्या इथं असं नाही आहे. म्हणून आम्ही समाधानी आहे. म्हणून तर आम्ही आश्वासित करतो आहे ना की 4थ्या वेळेला निवडून येण्यापाठचं कारण काय, लोक एकदा देतात, दोनदा देतात, तीनदा देतात, पण 4-4 वेळा देतात, त्याचं कारण भरत शेठचं काम, त्याचा स्वभाव. आणि आता भरत शेठ यांना मंत्रिमंडळात देखील पाहण्याची महाडकरांची इच्छा आहे? एकदम दृढ इच्छा आहे. मागच्या वेळेलाच होतं पण मी थांबलो, पण ह्यावेळेला भरत शेठचा नंबर पहिला असणार आहे. आणि भरत शेठ ह्या महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असणार आहे, हा माझा तुम्हाला शब्द आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, आणि जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल, आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले अनेक आभार. वेळ झाली आता इथेच थांबायची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.